हेलो स्टूडेंट्स, प्रीवियसली वी हैव स्टडीड अबाउट जनरल एनास्थेटिक ड्रग्स, इट्स स्टेजेस ऑफ एनास्थेशिया, टाइप्स ऑफ जनरल एनास्थेटिक्स, क्लासिफिकेशन, साइड इफेक्ट्स, फार्माकोलॉजिकल एक्शन, मैकेनिज्म ऑफ एक्शन एक्सेट्रा. इट स्टार्ट्स विथ नेक्स्ट सब टॉपिक ऑफ ड्रग्स एक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टम, दैट इज सीडेटिव एंड हिप्नोटिक्स. CNS डिप्रेशन ड्रग्स रिड्यूसेस द एक्साइटेबिलिटी ऑफ न्यूरॉन ड्यू टू क्लोराइड कंडक्टेंस और आइदर ब्लॉकिंग एक्साइटेटरी रिसेप्टर लाइक ग्लूटामेट. सीडेटिव एंड हिप्नोटिव हे ड्रग्स CNS डिप्रेशन ड्रग है, जे CNS सेंट्रल नर्वस सिस्टम सेल्सना डिप्रेस करता, जेनेकर सेंट्रल नर्वस सिस्टम ही डिप्रेस होते. सेंट्रल नर्वस सिस्टम डिप्रेशन ड्रग रिड्यूसेस दी एक्साइटेबिलिटी, एक्साइटेबिलिटी मे सेल की एक्टिविटी, स्टिम्युलेशन, एक्साइटेबिलिटी ऑफ न्यूरॉन नर्व सेल ड्यू टू क्लोराइड कंडक्टन्स और आइदर ब्लॉकिंग एक्साइटेटरी रिसेप्टर्स लाइक ग्लूटामेट. ग्लूटामेट सारखे जे एक्साइटेटरी रिसेप्टर है, जे रिसेप्टर सेलला कि नर्व सेलला स्टिम्युलेट करता, त्या रिसेप्टरना CNS डिप्रेशन ड्रग ब्लॉक करता. CNS डिप्रेशन ड्रग रिड्यूसेस द एक्साइटेबिलिटी ऑफ न्यूरॉन ड्यू टू क्लोराइड कंडक्टन्स और आइदर बाय ब्लॉकिंग एक्साइटेटरी रिसेप्टर्स लाइक ग्लूटामेट. They decrease the activity of central nervous system, cardiovascular system, respiratory system, skeletal muscle, smooth muscle and kidney. म्हणजे जे प्रत्येक सेलला ते डिप्रेस करतात, त्यामुळे त्यांचा इफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम बरोबरच कार्डिओवॅस्क्युलर सिस्टीम, रेस्पिरेटरी सिस्टीम, स्केलेटल मसल, स्मूथ मसल आणि किडनी याच्यावर सुद्धा होतो. ते डिक्रीज करतात ह्या सर्व सिस्टीमची किंवा ह्या सर्व सेल्सची ॲक्टिव्हिटी ही सिडेटिव्ह आणि हिप्नॉटिक्स डिक्रीज करतात. CNS डिप्रेशन ड्रग्स मिमिक द ॲक्शन ऑफ इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर, दॅट इज गाबा. CNS डिप्रेशन ड्रग्स मिमिक द ॲक्शन ऑफ इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. मिमिक म्हणजे सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करणे. CNS डिप्रेशन ड्रग मिमिक द ॲक्शन ऑफ इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. जे काही इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर आहेत त्यांची ॲक्शन सिमिलर ॲक्शन CNS डिप्रेशन ड्रग प्रोड्यूस करतात, किंवा त्या न्यूरो ट्रान्समीटरना स्टिम्युलेट करतात किंवा ॲक्टिवेट करतात. मग हे इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर कोणते आहेत? तर गाबा आणि ग्लायसिन हे इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर आहेत. हे न्यूरो ट्रान्समीटर सेलला डीॲक्टिवेट करतात किंवा डिप्रेस करतात. CNS डिप्रेशन ड्रग ह्या इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटरना मिमिक करतात, म्हणजे त्यांची ॲक्शन स्टिम्युलेट करतात किंवा सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात. फॉर एक्झाम्पल, गाबा अँड ग्लायसिन आर इनहिबिटरी न्यूरो ट्रान्समीटर. हिप्नोटिक एंड सीडेटिव बोथ डिप्रेसेस द CNS. फर्स्ट सीडेटिव. सीडेटिव्स आर द CNS डिप्रेशन ड्रग्स विच काम्स द पेशंट एंड रिड्यूसेस द एक्साइटमेंट एंड एंग्जायटी एंड रिलॅक्स माइंड. CNS डिप्रेशन ड्रग आहेत सीडेटिव, म्हणजे एक प्रकारचे सीडेटिव हे CNS डिप्रेशन ड्रग्स आहेत. विच काम्स द पेशंट, पेशंटचं टेन्शन किंवा थकवा हा कमी केला जातो. विच काम्स द पेशंट, त्याला शांत केलं जातं. अँड रिड्यूसेस दी एक्साइटमेंट अँड अँझायटी अँड रिलॅक्सेस माइंड. त्या पेशंटमध्ये जर एक्साइटमेंट प्रोड्यूस असेल किंवा तो अति स्टिम्युलंट झाला असेल तर त्याला डिप्रेस केलं जातं, किंवा त्या व्यक्तीमध्ये, त्या पेशंटमध्ये अँझायटी म्हणजे टेन्शन किंवा चिंता असेल तर ती कमी केली जाते. अँझायटी and relax mind. Sedatives are the CNS depression drug which calms the patient and reduces the excitement and anxiety and relax mind. For example, diazepam, lorazepam. Sedatives used in excitation condition and anxiety condition. Ek tar te excitation condition manje ती व्यक्ती जर एक्साइटेड झाली असेल, त्याच्यामध्ये सेल्स स्टिम्युलेट झाल्यामुळे ती व्यक्ती जर एक्साइटेड झाली असेल किंवा स्टिम्युलेट झाली असेल तर त्या व्यक्तीला सिडेटिव दिले जातात. किंवा ॲन्झायटी कंडिशनमध्ये टेन्शन, त्या व्यक्तीमध्ये जर टेन्शन असेल तर ॲन्झायटी कंडिशनमध्ये
सिडेटिव्स हे प्रिस्क्राइब केले जातात. लार्ज डोस ऑफ सिडेटिव ऍक्ट एज ए हिप्नॉटिक. हे सिडेटिव ड्रग जेव्हा लार्ज डोसमध्ये दिले जातात तेव्हा ते हिप्नॉटिक म्हणून ॲक्ट होतात. हिप्नॉटिक म्हणजे ते स्लीप प्रोड्यूस करतात ड्रग. सिडेटिव ड्रग्स हे स्लीप प्रोड्यूस करत नाहीत तर ते काय करतात, पेशंटला काम करतात अँड रिड्यूस एक्साइटमेंट अँड ॲंग्झायटी. पण ह्याच सिडेटिव डोसचा जर डोस वाढवला, लार्ज डोसमध्ये दिलं, तर ते हिप्नॉटिक म्हणून ॲक्ट होतात, म्हणजे ते स्लीप प्रोड्यूस करतात. हिप्नॉटिक्स आर दी सी एन एस डिप्रेसन ड्रग्स विच इंड्यूस स्लीप रिसेम्बलिंग टू नॅचरल स्लीप. फॉर एक्झाम्पल बार्बिटोन अँड फेनोबार्बिटोन. हिप्नॉटिक्स यूज्ड इन इनसोमनिया कंडिशन. ज्या पेशंटमध्ये झोप व्यवस्थित येत नाही, इनसोमनिया म्हणजे लॉस ऑफ स्लीप, या कंडिशनमध्ये हिप्नॉटिक्स हे पेशंटला दिले जातात. हिप्नॉटिक्स यूज्ड इन इनसोमनिया कंडिशन. स्मॉल डोस ऑफ हिप्नॉटिक्स ॲक्ट ॲज ए सिडेटिव. जेव्हा हिप्नॉटिक्सचा स्मॉल डोस दिला जातो तो हिप्नॉटिक ॲक्शन प्रोड्यूस करत नाही तर तो सिडेटिव ॲक्शन प्रोड्यूस करतो. म्हणजे स्मॉल डोसमध्ये जर हिप्नॉटिक डोस दिला तर तो स्लीप प्रोड्यूस करत नाही, बट इट डिप्रेस सी एन एस. क्लासिफिकेशन ऑफ सिडेटिव अँड हिप्नॉटिक्स. सिडेटिव अँड हिप्नॉटिक्सचं कंबाईनमध्ये क्लासिफिकेशन दिलेलं आहे. म्हणजे जे ड्रग्स सिडेटिव आहेत तेच हिप्नॉटिक आहेत, फक्त त्यांच्या डोसमध्ये डिफरंट आहे. बार्बिच्युरेट्स, लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स अँड अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स. बार्बिच्युरेट्स हा एक ग्रुप आहे सिडेटिव हिप्नॉटिक्स ड्रग्सचा. या ग्रुपमध्ये चार टाईप्स आहेत. फर्स्ट इज लॉंग ॲक्टिंग बार्बिच्युरेट. इन दिस ग्रुप ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज 8 आवर्स. त्या ड्रग्सचं ड्युरेशन ऑफ ॲक्शन म्हणजे ॲक्शन प्रोड्यूस करण्याचा कालावधी हा 8 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतो. फॉर एक्झाम्पल फेनोबार्बिटॉन अँड बार्बिटॉन. इंटरमिडिएट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, याचा ड्युरेशन ऑफ ॲक्शन हा 4 आवर्स असतो. फॉर एक्झाम्पल अमायलोबार्बिटॉन, सायक्लोबार्बिटॉन. थर्ड इज शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज लेस दॅन 4 आवर. फॉर एक्झाम्पल हेक्झोबार्बिटॉन, सेकोबार्बिटॉन. नेक्स्ट अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स, ड्युरेशन ऑफ ॲक्शन इज 1 आवर. याची ॲक्शन ही सर्वात कमी असते. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट्स म्हणजे त्याची ड्युरेशन ऑफ ॲक्शन ही फक्त 1 तासापुरती असते. फॉर एक्झाम्पल थायोपेंटॉन, सोडियम मिथोहेक्झेटॉन. क्लासिफिकेशन ऑफ सिडेटिव अँड हिप्नॉटिक. सेकंड इज नॉन बार्बिच्युरेट ऑर बेन्झोडायझेपाइन. फर्स्ट इज बार्बिच्युरेट्स, सेकंड इज नॉन बार्बिच्युरेट ऑर बेन्झोडायझेपाइन्स. या कॅटेगरीला म्हटलं जातं बेन्झोडायझेपाइन्स. फर्स्ट सिडेटिव ऑर अँटी ॲन्झायटी. सिडेटिव म्हणजे हे काय करतात, पेशंटला काम करतात, त्याची ॲन्झायटी ही रिलीव करतात. किंवा जे एक्साइटेड पेशंट असतात त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट कमी केली जाते. हे ड्रग सिडेटिव ऑर अँटी ॲन्झायटी म्हणजे टेन्शन कमी करणारे ड्रग. सिडेटिव आणि अँटी ॲन्झायटी म्हणून ॲक्ट होणारे ड्रग्स आहेत. फॉर एक्झाम्पल डायझेपाम, लोराझेपाम, अल्प्राझोलम, क्लोरडायझेपॉक्साईड. सेकंड इज हिप्नॉटिक. हिप्नॉटिक ड्रग म्हणजे जे ड्रग्स स्लीप प्रोड्यूस करतात. डायझेपाम, फ्लोरॉझेपाम. अँटीकन्वल्जंट ड्रग, अँटीकन्वल्जंट ऑर अँटी इपिलेप्टिक ड्रग्स, हे कन्वल्जनला प्रिव्हेंट करतात. फॉर एक्झाम्पल क्लोनाझेपाम, क्लोबाझाम. मसल रिलॅक्सन्ट ड्रग्स डायझेपाम. मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ बार्बिच्युरेट अँड बेन्झोडायझेपाम. बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपाइन ह्या दोघांचे मेकॅनिझम हे सिमिलर आहे. ते एकाच रिसेप्टरला ॲक्ट होऊन बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. फक्त त्या रिसेप्टरना बाइंड होण्याच्या साईट ह्या वेगवेगळ्या असतात. बार्बिच्युरेट्स अँड बेन्झोडायझेपाइन्स आर अगोनिस्ट ऑफ गाबा ए रिसेप्टर. गाबा रिसेप्टर हा इनहिबिटरी रिसेप्टर आहे. या इनहिबिटरी रिसेप्टरचे बार्बिच्युरेट आणि बेन्झोडायझेपाइन हे अगोनिस्ट आहे. ते काय करतात, गाबाची ॲक्शन मिमिक करतात, म्हणजे त्या गाबाच्या ॲक्शनला स्टिम्युलेट करतात किंवा सिमिलर ॲक्शन प्रोड्यूस करतात गाबा रिसेप्टरच्या. बार्बिच्युरेट्स अँड बेन्झोडायझेपाइन्स बाइंड ॲट डिफरंट साईट ऑन गाबा रिसेप्टर, गाबा ए रिसेप्टर
एंड स्टिम्युलेट इट. गाबा ए रिसेप्टरवर डिफरंट साइट्स असतात, त्याच्यामध्ये एका साईटवर बार्बिट्युरेट बाइंड होतो, तर दुसऱ्या साईटवर बेंझोडायझेपाइन बाइंड होतो. मग त्याच्या वेगवेगळ्या स्पेसिफिक साईट्स असतात, त्या साईट्सवर ते बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. बार्बिट्युरेट्स अँड बेंझोडायझेपाइन्स बाइंड ॲट डिफरंट साईट्स ऑन गाबा रिसेप्टर अँड स्टिम्युलेट इट. गाबा रिसेप्टरला हे ड्रग्स स्टिम्युलेट करतात बाइंड होऊन. बार्बिट्युरेट बाइंड पिक्रोटॉक्सिन साइट अँड बेंझोडायझेपाइन बाइंड B2D साइट. जी गाबा ए रिसेप्टरवर जी पिक्रोटॉक्सिन साइट आहे, पिक्रोटॉक्सिन साइटवर बार्बिट्युरेट बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. आणि B2D साइट ही गाबा ए रिसेप्टरवर जी B2D साइट असते त्या साइटवर बाइंड होऊन बेंझोडायझेपाइन ॲक्ट करतात. दिस रिझल्ट इन टू ओपनिंग ऑफ क्लोराईड चॅनल. क्लोराईड चॅनल ओपनिंग झाल्यामुळे काय होतं, क्लोराईड चॅनल स्टॅबिलाइज दी नर्व मेम्ब्रेन. हेन्स दी पोलरायझेशन ऑफ नर इम्पल्स डज नॉट टेक प्लेस, दॅट इज नर इम्पल्स कॅन नॉट ट्रान्समिटेड. दिस रिझल्ट इन टू ओपनिंग ऑफ क्लोराईड चॅनल. क्लोराईड चॅनल ओपन झाल्यामुळे नर्व मेम्ब्रेन आहे ती स्टॅबिलाइज केली जाते, ती ॲक्टिवेट होऊ शकत नाही. हेच डीपोलरायझेशन ऑफ नर इम्पल्स डज नॉट ऑकर. डीपोलरायझेशन म्हणजे ती सेल ॲक्टिवेट होऊ शकत नाही. हेच डीपोलरायझेशन ऑफ नर इम्पल्स डज नॉट ऑकर, दॅट इज नर इम्पल्स कॅन नॉट ट्रान्समिटेड. त्यामुळे नर्व इम्पल्स एका नर्वकडून दुसऱ्या नर्वकडे ट्रान्समिट होत नाही, त्यामुळे जे सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे ही डिप्रेस होते. मेकॅनिझम दिलेलं आहे, बार्बिट्युरेट्स हे पिक्रोटॉक्सिन साईटला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात, तर बेंझोडायझेपाइन्स हे BD2 साईटला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. हा रिसेप्टर आहे, त्याच्यामध्ये गाबा हे ड्रग्स आहेत, बेंझोडायझेपाइन्स, फ्लुमाझेनिल, झोपिडोम हे ड्रग्स प्रत्येक साईट्सला त्याच्या स्पेसिफिक साईटला बाइंड होऊन रिसेप्टर साईटला बाइंड होऊन ॲक्शन प्रोड्यूस करतात. फार्माकोलॉजिकल ॲक्शन ऑफ बार्बिट्युरेट्स. बार्बिट्युरेट्सची ॲक्शन, फार्माकोलॉजिकल ॲक्शन म्हणजे प्रत्येक सिस्टीमवर काय ॲक्शन होते, बॉडी सिस्टीममध्ये त्याची काय ॲक्शन प्रोड्यूस होते. बार्बिट्युरेट्स रिव्हर्सिबली डिप्रेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल एक्साइटेबल सेल्स. जे सेल एक्साइटेबल्स असतात, जे स्टिम्युलेट होऊ शकतात, अशा प्रत्येक सेलला बार्बिट्युरेट्स डिप्रेस करतात रिव्हर्सिबली, म्हणजे एकदा डिप्रेस झाल्यानंतर ते पुन्हा स्टिम्युलेट होऊ शकतात, म्हणजेच ते रिव्हर्सिबली डिप्रेस करतात. बार्बिट्युरेट्स रिव्हर्सिबली डिप्रेस द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल एक्साइटेबल सेल्स. इन CNS इट प्रोड्युसेस डोस डिपेंडंट इफेक्ट. सिडेशन, स्लीप, ॲनेस्थेशिया, कोमा. डोस डिपेंडंट इफेक्ट म्हणजे काय, जसजसा त्याचा डोस वाढवणार त्याप्रमाणे त्याचा इफेक्ट दाखवला जातो त्या ड्रगचा. त्या ड्रगचा एकच ड्रग आहे, तर त्याचा ज्याप्रमाणे डोस वाढवला जातो त्याचा डिफरंट इफेक्ट हा प्रोड्यूस होतो. सर्वात कमी डोसमध्ये जर हे ड्रग दिले तर सिडेशन प्रोड्यूस करतात, त्याच्यानंतर त्याचा डोस थोडाफार वाढवला तर स्लीप प्रोड्यूस करतात, त्याच्यापेक्षा जर जास्त डोस असेल तर ॲनेस्थेशिया प्रोड्यूस होते, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त डोस म्हणजे टॉक्सिक डोस जर होत असेल तर त्याच्यामुळे कोमा प्रोड्यूस होऊ शकतो. सिडेशन, स्लीप, ॲनेस्थेशिया आणि कोमा ह्या चार स्टेजमध्ये त्या डोसचं डिफरन्शिएट केलं जातं. सिडेटिव्ह अँड हिप्नॉटिक इफेक्ट. हिप्नॉटिक डोस प्रोड्युसेस स्लीप. इट शॉर्टन्स द टाइम टेकन टू फॉल अ स्लीप अँड इन्क्रीज स्लीप ड्युरेशन. सिडेटिव्ह डोस रिड्युसेस ॲन्झायटी अँड रिलॅक्सेस द माइंड. हिप्नॉटिक डोस प्रोड्यूस स्लीप. इट शॉर्टन्स द टाइम टेकन टू फॉल ए स्लीप. जो काही झोप येण्याचा कालावधी आहे तो कमी केला जातो ह्या ड्रगमुळे. अँड इन्क्रीज स्लीप ड्युरेशन. त्या स्लीपचे ड्युरेशन जे आहे, कालावधी आहे, तो इन्क्रीज केला जातो. इट शॉर्टन्स द टाइम टेकन टू फॉल अ स्लीप म्हणजे ऑनसेट ऑफ स्लीप अँड इन्क्रीज स्लीप ड्युरेशन. सिडेटिव डोस रिड्युसेस ॲन्झायटी अँड रिलॅक्सेस द माइंड.
एंटी एंग्जाइटी इफेक्ट एट लो डोसेस बारबिट्यूरेट कॉजेस मेंटल काल्मनेस बाय रिड्यूसिंग एक्साइटेबिलिटी. जे मेंटली डिप्रेस पेशंट असतात ज्यांच्यामध्ये एंग्जाइटी प्रोड्यूस झालेली असते म्हणजे टेन्शन प्रोड्यूस झालेलं असतं अशा पेशंटना हे ड्रग अँटी एंग्जायटी इफेक्ट प्रोड्यूस करतात. ॲट अ लो डोस बारबिट्यूरेट कॉजेस मेंटल काल्मनेस बाय रिड्यूसिंग एक्साइटेबिलिटी. नेक्स्ट एनास्थेटिक इफेक्ट. एनास्थेटिक इफेक्टमध्ये अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बारबिट्यूरेट्स लाईक थायोपेंटॉन सोडियम वेन ॲडमिनिस्टर्ड इंट्रावेनसली प्रोड्यूसेस रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेस अँड कॉन्शियसनेस. ॲनास्थेटिक इफेक्ट प्रोड्यूस केला जातो म्हणजे लॉस ऑफ कॉन्शियसनेस होते. अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बारबिट्यूरेट जे आहेत फॉर एक्झाम्पल थायोपेंटॉन सोडियम हे जेव्हा ॲडमिनिस्टर्ड केले जातात इंट्रावेनसली तर ते प्रोड्यूस काय करतात ॲनास्थेशिया प्रोड्यूस करतात म्हणजे प्रोड्यूस रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेस सेन्सेस म्हणजे संवेदना जाणवत नाही त्याच्यामुळे अँड कॉन्शियसने म्हणजे त्या पेशंटची शुद्ध हरपते तो पेशंट बेशुद्ध होतो म्हणजेच हे ॲनास्थेटिक इफेक्ट आहे. ॲनास्थेशिया प्रोड्यूस करतो. अल्ट्राशॉर्ट ॲक्टिंग बारबिट्यूरेट्स लाईक थायोपेंटॉन सोडियम वेन ॲडमिनिस्टर्ड इंट्रावेनसली प्रोड्यूसेस रिव्हर्सिबल लॉस ऑफ सेन्सेस अँड कॉन्शियसनेस. अँटी कन्वर्जंट इफेक्ट. बारबिट्यूरेट्स ड्रग्स आहेत ते कन्वर्जन्स जे आहेत कन्वर्जन किंवा इपिलेप्टिक कंडिशन्सना काय करतात इनिबिट करतात किंवा प्रिव्हेंट करतात. अँटी कन्वर्जंट इफेक्ट प्रोड्यूस होतो. बारबिट्यूरेट्स प्रिव्हेंट कन्वर्जन. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे अँटी इपिलेप्टिक ड्रग्स. या लेक्चरमध्ये काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.